तर लिंबाचा रस काढून झाल्यानंतर त्या सालांचं काय करायचं? तर ती सालं कडकडीत उन्हामध्ये सुकवायचे. आयदर तुम्ही परातीमध्ये सुकवा किंवा प्लॅस्टिक पेपरवरती सुकवा. पुन्हा तेच जसं टोमॅटोसाठी सांगितलं तेच की सालाची बाजू खाली आणि बियांची बाजू वरती करून सुकवली तर ते पटकन 7 ते 8 दिवसामध्ये साली पूर्णपणे सुकतात. याचा फायदा असा होतो की जर आपल्याकडे ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर त्याचा खूप वापर झाल्यानंतर त्याच्या बॉटम बऱ्याचदा काळा पडतो, तर तेव्हा हे सुकवलेलं एक लिंबाचं साल, एका फोडीचं साल जर का आपण कुकरमध्ये घातलं, मग पाणी घालून आपण जर का त्यामध्ये भात किंवा काही शिजवलं, तर कुकरचा बॉटम काळा पडत नाही आणि आपले घासण्याचे वगैरे कष्ट खूप वाचतात. आणि त्यानंतर कुकर झाल्यानंतर ते साल खूप मऊ पडतं, तर त्याचा पुढेही आपल्याला उपयोग होतो तो असा.